नमस्कार, मी सुवर्ण दुसाने। मराठीची शोभा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। शोभा डे यांनी केलेल्या ट्विटवरून वाद निर्माण झालाय आणि यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। त्यांची ओळख आपण करून घेऊयात। आपल्या सोबत ज्येष्ठ दिग्दर्शक निर्माते महेश कोठारे हे स्टुडिओमध्ये आलेले आहेत। त्याचबरोबर मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर हे या चर्चेत सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे थोड्याच वेळात आपल्या सोबत विधानभवनातनं या चर्चे मध्ये सहभागी होणार आहेत। सुरुवात करूयात नेमका हा विषय काय आहे, वादाचा मुद्दा काय आहे त्या बातमीपासून। मल्टीप्लेक्स मध्ये मराठी सिनेमा प्राइम टाइम मध्ये दाखवण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारनं केली, मात्र सांस्कृतिक मंत्र्यांच्या या घोषणेमुळे बॉलिवूडच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत। स्वतःला मराठी म्हणवणारे सेलिब्रिटी सुद्धा नाकं मुरडू लागली आहेत। नेमका काय आहे हा वाद, प्राइम टाइमचा हा वादाचा मुद्दा पाहूयात या खास रिपोर्टमधून। मराठी सिनेमाचा साता समुद्रापार झेंडा, आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्येही मराठी सिनेमाचा ठसा। मराठी सिनेमानं पटकावलं सुवर्णकमळ, पण तरीही मराठीसाठी मल्टीप्लेक्सचे दरवाजे बंदच। मराठी सिनेमाची ही वर्षानुवर्षाची रडकथा, त्यामुळेच प्राइम टाइम मध्ये संध्याकाळी 6 ते 9 या वेळात मराठी सिनेमा दाखवण्याची घोषणा विनोद तावडेंनी केली तेव्हा मराठी मनांचा आनंद हाऊसफुल होऊन उसळला। सकाळचा 8 चा रात्रीचा 11:30 शो देऊन जी 124 शोजची बोळवण केली जाते ते चालणार नाही। प्राइम टाइम मधला शोज गृहीत धरला जाईल असे आदेश महसूल आणि गृह खातं आता काढत आहे, त्यामुळे यापुढे मराठी सिनेमाला प्राइम टाइम देणं हे मल्टीप्लेक्सला अनिवार्य राहील। मराठी सिनेमा प्राइम टाइम मध्ये दाखवण्याच्या सक्तीमुळे बॉलिवूडकरांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या, मात्र सांस्कृतिक मंत्र्यांनी आपल्या निर्णयाचं ठाम समर्थन केलं। हिंदी सिने क्षेत्रातल्या अनेकांनी माझ्यावर टीका केली, मला खरंच आश्चर्य वाटतं। राज्य सरकार जर मल्टीप्लेक्स बांधताना तुम्हाला ॲडिशनल FSI ॲडिशनल सुविधा दिलेल्या आहेत, तुम्ही अनेक पटीने कमवत आहे, त्यातलं थोडंसं ज्या राज्यात तुम्ही व्यवसाय करता त्या राज्यातल्या भाषेतल्या सिनेमासाठी दिला तर आम्ही काय जास्त अपेक्षा केली। या घोषणेमुळे दुखावलेल्या हिंदी सिनेसृष्टीतल्या लोकांनी ट्विटरवरून टिवटिव सुरू केली। खेदाची बाब म्हणजे स्वतःला मराठी म्हणवणाऱ्या काही सेलिब्रिटींनीही नाकं मुरडली, ही दादागिरी झाली। मग पॉपकॉर्न ऐवजी आता मल्टीप्लेक्स मध्ये वडापाव आणि दही मिसळ मिळणार का, अशा शब्दात लेखिका शोभाडे यांनी या निर्णयाची खिल्ली उडवली। शोभाडे यांच्या विरोधात आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट विधानसभेत हक्कभंगाची नोटीस दिली आहे। मराठी चित्रपट जर प्राइम टाइम मध्ये दाखवण्यात आला तर आपल्याला पॉपकॉर्न ऐवजी दही मिसळ आणि वडापाव खावा लागेल, अशा प्रकारचं वक्तव्य या सभागृहाच्या भावना असताना सुद्धा, चांगल्या भावना असताना सुद्धा त्यांनी ट्विटरवर व्यक्त केला। अध्यक्ष मध्ये माझा हा हक्कभंग त्यांच्या विरोधामध्ये, हा हक्कभंग आपण दाखल करून घ्यावा आणि हक्कभंग समितीकडे पाठवा। आपण खूप काहीतरी मोठे कलाकार आहोत म्हणून रात्रीची शोभा डे मध्ये उतरायची हे कोणालाही आवडत नाही। आता मी माफी मागावी यासाठी हक्कभंग, कम ऑन, मला महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे, असं नवं ट्विट करून शोभाडेंनी माफी मागायला साफ नकार दिलाय। निंदकाचे घर असावे शेजारी असं तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय, पण आता कुठे मराठी सिनेमाला अच्छेदीन येत असताना कुऱ्हाडीचाच दांडा गोतास काळ ठरतोय हे मराठी सिनेमाचं दुर्दैव। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। लक्षात ठेव, माझा आवाज कानावरही पडतो आणि कानाखालीही। आणि याच चर्चेमध्ये शोभा डे यांनी सहभागी व्हावं यासाठी आपण प्रयत्न करत होतो, मात्र त्या या चर्चेत सहभागी होऊ शकलेल्या नाहीत। पण काल आम्ही त्यांच्याशी या संपूर्ण विषयावर चर्चा केली होती आणि त्या चर्चेदरम्यान त्यांनी मांडलेली मतं आता आपण ऐकून घेणार आहोत। शोभा डे यांची कालची रेकॉर्डेड मतं आम्ही तुम्हाला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। शोभा डे यांच्याकडे आपण जाऊयात। प्राइम टाइम के दौरान शोभाजी मराठी फिल्म टेलिकास्ट करने का निर्णय सरकार ने लिया है, क्या इस निर्णय को लेकर आप खुश नहीं है, हे आपण काल त्यांना विचारलं होतं, प्रतिक्रिया ऐकूयात। विथ द टायमिंग
सुना है कि ऐसे जो रूल की बात हम कर रहे हैं वो मैंडेटरी जरूर था व्हेन द मल्टीप्लेक्स ओनर्स वर गिवन द लाइसेंसेस टू शो फिल्म्स. ऐसा रूल था इन एग्जिस्टेंस कि दे हैव टू शो वन मराठी फिल्म इन वन स्क्रीन. अगर वैसा रूल था दे हैव टू फॉलो इट, दिस नो प्रॉब्लम. टाइमिंग के बारे तो रूल नहीं था और ये टाइमिंग जो कह रहे हैं ये कमर्शियल डिसीजंस होते हैं. मल्टीप्लेक्स ओनर्स भी बिजनेस पीपल होते हैं, अगर वो लॉस में अगर जाएं तो दिस काइंड ऑफ डिक्टेटरशिप हैज टू बी चैलेंज, क्योंकि महाराष्ट्र गवर्नमेंट इज नॉट गोइंग टू कॉम्पनसेट देम कि अगर उनके फिल्म्स नहीं चले. दो आई एम अ ग्रेट एडमायरर ऑफ मराठी सिनेमा, मैं समझती हूँ कि वी आर मेकिंग एक्सलेंट फिल्म्स इन मराठी, वी हैव एक्सलेंट एक्टर्स, वी आर गेटिंग अ लॉट ऑफ अवार्ड्स, पर अगर ऐसे एंटागनिज्म हो जाए तो व्यूअर्स को भी काफी आई थिंक दे विल हैव अ प्रॉब्लम विद दिस काइंड ऑफ रूल्स एंड रेगुलेशंस एंड डिक्टेट्स. डिक्टेटरशिप बदल शोभा डे म्हणताय, सरकार अपना फैसला जबरन थोप रही है ऐसा मान रही है आप शोभा जी? ये फैसला जो दिखाई दे रहा है वो पॉलिटिकल फैसला है. मैं समझती हूँ कि ये जो सरकार है, व्हेन वी हैड अ यंग डायनामिक चीफ मिनिस्टर, जब वो पावर पे आए थे हमें ऐसे लगता था, बहुत ही उम्मीदें थी दैट ही विल डू समथिंग वेरी प्रोग्रेसिव फॉर द स्टेट. ये जो रूल्स जो निकाल रहे हैं, वेदर इट्स अ बीफ बैन और अभी दिस प्राइम टाइम व्यूइंग विद जस्ट मराठी सिनेमा, ऐसे लग रहा है कि मैक्सिमम इंटरफेरेंस हैज बिकम द मोटो ऑफ दिस गवर्नमेंट एंड द सिटीजन्स आर वेरी डिसअपॉइंटेड. दे मस्ट कंसिडर कि अगर ये म्यूनिसिपल इलेक्शंस जो आ रहे हैं, आर दे ट्राइंग टू डिवाइड द वोट, आर दे ट्राइंग टू स्कटल द शिवसेना एजेंडा कि मराठी मानूस इज देयर प्रॉपर्टी. ऐसे कुछ लग रहा है क्योंकि बहुत सारी चीजें जब इकट्ठी आ जाते हैं तो सस्पिशन जो सिटीजन्स में आते हैं इट्स नेचुरल. आपण पाहिलं शोभा डे यांची काय मत आहेत, महेश कोठारे सरांकडे आपण जाऊयात. त्यांनी म्हटलं कुठेतरी एकतर कमर्शियल डिसिजन्सला सरकारनं धक्का लावलाय आणि दुसरा म्हणजे पॉलिटिकल अजेंडा आहे या सरकारचा मराठी मतांच्या विभागणी संदर्भातला, थेट आरोप सरकारवरती केलाय. तुम्ही या दोनही मुद्द्यांकडे कसं पाहताय? माझं ना शोभा डे विषयी खूप मला आदर होता आणि मला असं वाटलं होतं की त्या खूप इंटेलिजंट आहेत, पण आय हॅव टू चेंज माय माइंड नाऊ टोटली. कारण असं दिसतंय का त्यांचं इंटेलिजन्स टोटली चाइल्डिश आहे. आता ते असं म्हणतात त्यांचं स्टेटमेंटप्रमाणे काही कमर्शियल डिसिजन आहे, त्यावेळा रूल होता मग म्हणून काय सकाळी 8 शो द्यायचा का मराठीला, रात्री 12 शो द्यायचा का मराठीला, ह्याला काय अर्थ आहे का? दिस इज अ फॅन्टॅस्टिक डिसिजन आणि मी मनापासून अख्ख्या इंडस्ट्रीतर्फे आपल्या मुख्यमंत्र्यांचं आणि आपले सांस्कृतिक मंत्री तावडे साहेबांचं अभिनंदन करतो. हे बोल्ड डिसिजन त्यांनी घेतलेलं आहे, हे अक्षरशः ह्याची नेसेसिटी होती, इतकी वर्ष आमची ओरड होती की हे व्हावं आणि त्याच्यावरती एका मराठी व्यक्तीनी असं भाष्य करणं हे अगदी शर्मास्त आहे. इट्स अ एम्बरेसिंग सिच्युएशन फॉर अस. राईट, आपण पाहतोय की शोभा डे यांचं विधान कुठेतरी बॉलिवूडच्या नाकाला मिरच्या झोंबतायत, मराठी चित्रपटांना चांगले दिवस येत आहेत आणि या सगळ्याचं फ्रस्ट्रेशन यातनं रिफ्लेक्ट होत आहे. मला असं वाटतं मी शोभाडे यांच्या ट्विटला जास्ती महत्त्व देत नाही. right. कारण कसं आहे की यांची फक्त या राज्यामध्ये मराठी चित्रपटांच्या विरोधामध्ये फक्त बोलण्याची हिंमत होते. आपण म्हणजे मी एक नक्की मला एक गोष्ट याची जाणीव आहे की सिनेमाला भाषा नाही, पण आपण जेव्हा इतर राज्यांमध्ये जातो, इतर स्टेटमध्ये जातो, तेव्हा त्या त्या राज्यांमध्ये त्या त्या भाषेला पहिलं प्राधान्य दिलं जातं. right. आणि त्याच्यानंतर मग भले 200-300 करोडचा बिझनेस करणारी मग इंग्लिश पिक्चर्स किंवा बॉलिवूड सिनेमा, पण पहिलं प्राधान्य त्या त्या भाषेला. मग सतत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला मराठी चित्रपट जर का मोठ्या प्रमाणात जातो आहे, चांगले बिझनेस करतायत आणि अशा प्रकारचे जर का तुम्ही ट्विट करून, मला असं वाटतं की यांना सतत चर्चेमध्ये राहायचं असतं आणि काहीतरी ट्विट करून. गेल्या काही काळामध्ये मराठी चित्रपट सुद्धा खूप चांगले आले, सुवर्ण कमळ मिळवण्यापर्यंत. पण आता चित्रपटांचा दर्जा अधिक सुधारला, ऑडियन्सचा अवेअरनेस जास्त वाढलेला आहे म्हणून आज आणि काय काय वेळेला असं होते की एखादा चित्रपट प्राईम टाइम नसल्यामुळे त्याला ऑडियन्स मिळत नाही, कारण लोकांची इच्छा असते चित्रपट पाहायची, पण तो सकाळी 8 असतो किंवा सकाळी 10 असतो, कसं जाणार लोक? बरोबर, मध्यमवर्गीय माणूस तर जाऊच शकत नाही. तेव्हा हे जे प्राईम टाइमचं त्यांनी जे कंपल्शन केलेलं आहे हे अतिशय उत्कृष्ट आहे आणि हे जरुरी होती याची.
हे आवश्यक होतं, आवश्यक जनभावनेचा आदर करत सरकारनं निर्णय घेतलेला आहे असं आपण म्हणायला हवं. शोभा डेंनी आणखीन एक मूर्खासारखी स्टेटमेंट केलेली आहे की कधी पाव आहे माझा प्रश्न आहे. अरे कधी पाव तुला आम्ही सांगतच नाही आहोत, तू कधी बघ. आम्ही तुम्हाला सुविधा करतोय की तुम्ही प्राईम टाइमला या आणि बघा. राईट, तुम्हाला सांगत नाही का तुम्ही याच टाइमला बघा म्हणून. मूर्खासारखी स्टेटमेंट आहे ती. आय कॅन बिलीव्ह अ वुमन ऑफ दिस इंटेलिजन्स कॅन मेक सच चाइल्डिश स्टेटमेंट्स. आपण पाहतोय की महेश कोठारे यांना या विधानाचा खरं तर अत्यंत संतापजनक वाटतं. हे विधान प्रताप सरनाईकांकडे आपण जाऊया, ज्यांनी हक्कभंग जो आहे तो आज विधानसभेमध्ये मांडलेला आहे. प्रताप सरनाईक, आपण पाहिलं आता चोभाडे यांचं विधानही ऐकलं, कुठेतरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मराठी हिंदी हा भेदाभेद निर्माण करायचा हा मुद्दा त्यांनी मांडला. खरंच राजकारण या मुद्द्यातनं केलं जाऊ शकतं असा जो त्यांचा विचार आहे, त्यावरती तुमची प्रतिक्रिया आणि हक्कभंग मांडावा विधानसभेमध्ये इतकं या विषयाचं गांभीर्य आपल्याला वाटतं का? दोनही प्रश्नांची उत्तर. सुवर्ण, मी प्रामुख्याने एक गोष्ट ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की शोभाडेचं जे वक्तव्य आता मी ऐकलंय त्या वक्तव्यावरून असं वाटतंय की त्यांना म्हणजे लेखिकेपेक्षा राजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुका असू द्या किंवा इतर निवडणुका असू द्या, त्याला 2 वर्षाचा कालावधी बाकी आहे आणि 2 वर्षापूर्वी काय घडलं ह्या निवडणुकीच्या दरम्यान सर्वसामान्य जनता काय त्याचा विचार करत नाही. पहिला प्रश्न हा आहे की शोभा डेंचं कालचं जे ट्वीट होतं, म्हणजे मराठी माणसांची तुलना एका बाजूला पॉपकॉर्न आणि दुसऱ्या बाजूला वडापाव आणि दही मिसळ बरोबर जर तुम्ही करत असाल तर ते योग्य नव्हे. शोभाडे नावाची व्यक्ती, आम्हाला अभिमान होता की एक व्यक्ती जी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मराठी मुलगी आहे आणि ती आपलं नाव चांगल्या प्रकारे कमवते. साताऱ्यामध्ये जन्म घेतलेली आणि गिरगावामध्ये लहानाची मोठी झालेली शोभाडे जेव्हा मराठीचा एवढा तिरस्कार करते असं त्यांचं त्या ट्विटरवरचं वक्तव्य आहे, ते बघून अतिशय वाईट वाटलं. प्रामुख्यानं माझं असं म्हणणं आहे की गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट हा प्राईम टाईममध्ये लावायला हवा यासाठी अनेक वेळा आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलं आहे. अनेक आमच्या शिवसैनिकांवर त्या विरोधात त्या त्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले आहेत. असं असताना आता युतीचं सरकार आलं, युतीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थित झाला की दादासाहेब फाळके जे ह्या चित्रपटसृष्टीचे जनक आहे, भारतीय चित्रपटसृष्टी जी आज ह्या आपण सगळं बघतोय ते दादासाहेब फाळकेंचा कुठेही तैलचित्र किंवा कुठेही त्यांचं तस्वीर लावली जात नाही मल्टीप्लेक्समध्ये. म्हणून युवासेनेनं आंदोलन केलं आणि त्याच दरम्यान विनोद तावडेंनी घोषणा केली की फक्त दादासाहेब फाळकेंचं तैलचित्र नव्हे तर हे दादासाहेब फाळकेंची फिल्म चित्रपटाच्या सुरुवातीला आम्ही दाखवू आणि त्याचबरोबर मराठी चित्रपट हा प्राईम टाईममध्ये दाखवू. आज ज्या दादासाहेब फाळकेंच्या माध्यमातून ही सगळं वैभव संपन्न ज्या ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना फक्त मल्टीप्लेक्समध्ये 6 ते 9 दरम्यान एक खेळ जर त्यांनी दाखवला तर त्यांचं केवढं मोठं नुकसान होतंय, करोडो रुपयाचं नुकसान होत आहे. एखाद्या मल्टीप्लेक्समध्ये 7 ते 8 किमान कधी कधी 15-15 स्क्रीन असतात, त्यातील एका स्क्रीनमध्ये जर मराठी चित्रपट लावला तर काय वावगं आहे. आणि मला असं वाटतं बरोबर आहे, फक्त एका स्क्रीनवरती मराठी चित्रपट आपण दाखवणार आहोत. पण प्रताप सरनाईक, हा जो मुद्दा आहे ट्विटरवर त्यांनी जे मत मांडलं ते हक्कभंग दाखल करावा इतकं त्याचं गांभीर्य आपल्याला का वाटलं आणि त्याची कारण काय? निश्चितपणे एवढं मोठं नाही, त्याचं गांभीर्य असं आहे की मराठी स्त्रीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठीची अवहेलना करावी. फक्त म्हणजे आमची जी तुलना आहे ती वडापाव आणि दही मिसळ बरोबर त्यांनी करावी, म्हणजे हा फक्त एका चित्रपटाचा नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम मराठी रसिकांचा आणि मराठी चित्रपट ज्यांना आवडतात त्या मराठी लोकांचा अपमान आहे. ठीक आहे, मराठी जनभावनेचा कुठेतरी अनादर झालेला आहे, मराठीची अवहेलना कुठेतरी होते हे यातनं रिफ्लेक्ट होत आहे आणि मान्यवरांचं सुद्धा हेच मत आहे. मराठीची शोभा या कार्यक्रमात ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक. मराठीची शोभा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शोभा डेंची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. काल संध्याकाळी जी चर्चा झाली त्यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे आपण आता पुन्हा ऐकतोय. शोभा डे यांना आपण विचारूयात. शोभाजी, आपने जैसे कहा कि मल्टीप्लेक्स जो है उनका काफी नुकसान होगा, किस तरह से ये कमर्शियल नुकसान आप देखते हैं? वो नुकसान होगा ये तो असम्पशन है. हम ऐसे सोच रहे हैं कि मराठी फिल्म्स चलेंगे नहीं, ऐसे तो नहीं है. वी आर मेकिंग सुपर्ब मराठी फिल्म्स, हो भी सकता है दे विल बी वेरी सक्सेसफुल. बट चांसेस है दैट अगर उनके अगर नुकसान हो भी गया विल द गवर्नमेंट कॉम्पनसेट देम.
व्हाट आई थिंक इज मेरे विचार ऐसे हैं कि अगर महाराष्ट्र गवर्नमेंट और फडणवीस जी कुछ करना चाहती है मराठी फिल्म इंडस्ट्री के लिए दे शुड अनाउंस अ प्रोग्राम जो 5 साल का प्रोग्राम हो जहां वो मराठी फिल्म इंडस्ट्री को इंसेंटिव्स दे रहे हैं जहां वो कंस्ट्रक्टिव सजेशंस दे रहे हैं और मराठी फिल्म इंडस्ट्री को स्ट्रेंथन कर रहे हैं और मराठी सिनेमा को सपोर्ट कर रहे हैं इन वेरी रियल टर्म्स. दिस इज मीनिंगलेस बिकॉज दिस इज हॉलो. इट डजंट कॉस्ट द गवर्नमेंट एनीथिंग टू मेक सच अ मैंडेटरी रूल बट इट विल कॉस्ट द मल्टीप्लेक्स ओनर्स अ लॉट इफ दिस रूल लीड्स टू लॉसेस. लेकिन गवर्नमेंट के इस डिसीजन को लेकर जो फिल्म इंडस्ट्री की अभिव्यक्ति स्वतंत्रता है उसको लेकर कुछ तो गलत संदेश जा रहा है ऐसा मानते हैं आप? संदेश गलत गया है और व्यूअर्स भी रिस्पॉन्ड कर रहे हैं. इफ यू टेक अ पोल अक्रॉस द इंडस्ट्री एंड विथ व्यूअर्स सब लोगों को ऐसे लग रहा है कि ऐसे जब लॉज बनाते हैं विदाउट कंसल्टिंग एनीबॉडी ऐसे लॉज बैकफायर भी हो सकते हैं. फिल्म इंडस्ट्री में ये भी चिंता है कि दिस मे बी एट द एक्सपेंस ऑफ बॉलीवुड और बॉलीवुड को ऑल्सो द सेम काइंड ऑफ प्रेफरेंस और सेम काइंड ऑफ importance has not been given. This is not a fight about Bollywood versus Marathi cinema, but aise bhi log hain jo industry mein polarize karna chahte hain. So this sort of a trend has to be discouraged. अमेय खोपकरांकडे मला जायचं आहे. पोलरायझेशनचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. कुठेतरी राजकारणाशी या निर्णयाला जोडू पाहिलं जात आहे. जनभावनेचा आदर म्हणून हा निर्णय घेतला गेला. गव्हर्नमेंटला मायलेज हवा आहे की खरंच शोभा डे म्हणतायत त्याप्रमाणे ध्रुवीकरण हा या निर्णयामागचा मोटो दिसतोय. मला असं वाटतं मी थोडं मागे जाऊ इच्छितो. मला प्रताप सरनाईक साहेबांना पण देखील त्यांचं उत्तर करेक्ट करायचं होतं. मला असं वाटतं की मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये लागावेत ह्यासाठी आंदोलन करणं मुळात ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये. व्हेरी ट्रू. आणि आपण काही गेल्या 4 वर्षापूर्वी सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार मी आता प्रत्येक मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये बघाल तर प्रथमदर्शनी दादासाहेब फाळके यांचं फ्रेम तिथे लावली गेली जाते. ही मागणी पहिली आम्ही केली होती पण ठीक आहे. मला याच्यामध्ये कुठचंही पॉलिटिकल मायलेज घ्यायचं नाही आहे. ते इतर कुठच्या पक्षाला घ्यायचं असेल ते मायलेज त्यांना लक लावो. पण मला जेन्युअनली असं वाटतं की जे शोभा डे यांचं जे स्टेटमेंट आहे की पॉपकॉर्न सोडून आता दही मिसळ आणि वडापाव खायची वेळेल तर मला असं वाटतं की खरंच पॉपकॉर्न काढा आणि मल्टिप्लेक्समध्ये दही मिसळ आणि वडापाव ठेवा. पॉपकॉर्नपेक्षा जास्ती असेल याचा वेळ कारण खिल्ली उडवा खिल्ली काही फरक नाही पडत कारण पॉपकॉर्नपेक्षा जास्ती असेल हा वडापाव आणि दही मिसळचा होईल. कारण एवढी मराठी माणसं चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघतात म्हणजे मराठी जनांना कुठेतरी कमी लेखण्याची जी भावना आहे हा सतत कसं आहे गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये राहायचं मुंबईमध्ये राहायचं यांना दर 4 मराठीचे शब्द नीट बोलता येत नाहीत आणि मराठीबद्दल आपली आपुलकी दाखवणार आम्हाला नको असली आपुलकी. बरोबर आहे. अस्मितेचा हा विषय म्हणजे दर तुम्हाला 4 मराठीचे दर शब्द बोलता येत नाहीत तुम्ही का मराठीबद्दल प्रेम दाखवते आम्हाला. बरोबर. बरं हीच तुम्ही जी भाषा करता इकडे दादागिरीची जर का शोभाड्यांना ही वाटत असेल दादागिरी आहे कुठच्या एखाद्या राजकीय पक्षाची की आम्ही मराठी चित्रपटांसाठी आंदोलन करतो रस्त्यावर उतरतो तर हो ही दादागिरी आहे आणि ही दादागिरी आम्हाला मान्य आहे. जर का याला कोण गुंडगिरी बोलत असेल तर हो ही गुंडगिरी आम्हाला मान्य आहे. इतर राज्यांमध्ये शोभाडी हिंमत तरी करतील का जाऊन असं बोलायची आणि इतर राज्यांमध्ये भाषिक चित्रपट दाखवले जातात. आज चेन्नईमध्ये हीच भाषा चेन्नईमध्ये जाऊन शोभाडे करतील त्यांनी जाऊन दाखवा त्यांचा मी समर्थन करेन त्यांचा मी जाहीर सत्कार करीन. ठीक आहे. म्हणजे आपण पाहतोय शोभाडेंच्या विरोधातला खरा तर रोष जो आहे तो सर्वत्र व्यक्त होतोय. या कार्यक्रमात जर त्या स्वतः सहभागी झाल्या असत्या आणि त्यांनी त्यांची मतं नेमकी काय आहेत त्याबद्दलचे त्यांचं विषयांतर आता झालेलं आहे का मतं परिवर्तन झालं आहे का हे त्यांनी मांडलं असतं तर अधिक बरं झालं असतं. आम्ही प्रयत्न केला तर या चर्चेत सहभागी जरी झालेल्या नसल्या तरी त्यांच्या या मताचा नाराजीचा सूर मात्र सर्वत्र ऐकायला मिळतोय. मराठीची शोभा या कार्यक्रमात ही चर्चा आपल्याला सविस्तर अशीच सुरू ठेवायची आहे पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मराठीची शोभा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महेश कोठारेंकडे आपण जाऊयात. सर आपण पाहतोय की या सगळ्या चर्चेनंतर मराठीचं वाढणारं जे प्रस्थ आहे मराठी चित्रपटांचं ते कुठेतरी बॉलिवूडला खुपतंय आणि त्या सगळ्या कॉम्प्लेक्समधनं अशा स्वरूपाची प्रतिक्रिया आल्याचा एक प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा प्रतिक्रिया यायला लागलेली आहे तर हे फ्रस्ट्रेशन वाटतंय का? नाही मला असं वाटत नाही कारण पर्सनली मला असं वाटतं की ह्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या ॲक्च्युली बिझनेस
माइंडेड लोकांच्या नाही आहेत. शोभा डेला मराठी सिनेमा किंवा एकंदर सिनेमा ह्या व्यवसायाबद्दल काहीच माहीत नाही आहे. तिला हे सुद्धा ठाऊक नाही का मल्टिप्लेक्सवाल्यांचं नुकसान कसं होईल. चित्रपट जर चांगला नसेल तर ऑटोमॅटिकली तो शिफ्ट होतो. जेव्हा ऑपॉर्च्युनिटी दिली जाते ओपन पिक्चर ओपन होतो किंवा त्याला ऑलरेडी एक त्याच्यावरती एक हाईप क्रिएट केलेला असतो. चित्रपट प्राईम टाईमला रिलीज झाल्यावर जर तरी सुद्धा त्याला चित्रपटाला गर्दी झाली नाही तर ते ऑप्शन आहे थिएटर ओनरकडे टू शिफ्ट द सिनेमा टेक रिमूव द फिल्म फ्रॉम दॅट. असं किती वेळा झालेलं आहे. इनफॅक्ट असं सुद्धा झालेलं आहे की माझा एक स्वतःचं उदाहरण आहे का माझा झपाटलेला दोन चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा माझ्यासमोर एक फार मोठा हिंदी चित्रपट होता आणि मला फारसे प्राईम टाईम शोज मिळाले नाहीत. पण जेव्हा फ्रायडे झाला आणि जेव्हा दिसलं की ह्या मराठी चित्रपटाला जास्त कलेक्शन्स आहेत तेव्हा तो मोठा चित्रपट बाजूला केला आणि मला प्राईम टाईम दिला गेला. आणि माझे संडेला शो होते त्याचे म्हणजे फ्रायडेला जे शो होते ते दुप्पट तिप्पट संडेला शो झाले. तेव्हा इट्स ऑल बिझनेस अँड मार्केट ड्रिव्हन हे त्यांना कसं कळत नाहीये. दे डोंट अंडरस्टँड. वस्तू चांगली असेल तर ती खपणारच आणि नसेल तर नाही खपणार. आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे का आज मराठी सिनेमाला अतिशय उत्कृष्ट धंदा त्याचा झालेला आहे वाढलेला आहे. कारण त्यांचं स्वतःचं एक स्टेटमेंट आहे का महेश आज मराठी सिनेमा आणि इंग्लिश सिनेमा फक्त धंदा करतोय हिंदी सिनेमा धंदा करत नाही त्यांचं स्टेटमेंट आहे. नाही महेश साहेब याच्यात असा एक मुद्दा आला की जर का मराठी चित्रपट तेवढाच धंदा करतो पण आज आपण बघायला आज आज आपण पण निर्मातात आज हिंदी चित्रपटाला मल्टीप्लेक्समध्ये पहिल्या आठवड्यामध्ये हिंदी चित्रपटाला 50% मिळतात. दुसऱ्या आठवड्याला 42.5% शेअर मिळतो. तिसऱ्या आठवड्यात त्यांना 37.5% मिळतो. चौथ्या आठवड्याला 30% मिळतो. हेच मराठी चित्रपटाला पहिल्या आठवड्यामध्ये 45% मिळतात. दुसऱ्या आठवड्यामध्ये 37% मिळतात आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये 30% मिळतात. काय करलो मराठी निर्माता बरोबर नाही. आणि ह्याचा अर्थ असा होतो का इनफॅक्ट जर चित्रपट मराठीत चालला आणि चालतायत मराठी चित्रपट हाऊसफुल थिएटर्स होत आहेत मल्टिप्लेक्स तर ह्या मल्टिप्लेक्स मालकांना चालकांना जास्त फायदा होतोय मराठीपासून. त्यामुळे तोटा होतोय झपाटलेला तू असो दुनियादारी असो टीपी असो आमचा लयभारी असो म्हणजे मला माझ्या समोर उदाहरण आहेत की आमच्या वेळेला जेव्हा मोठे हिंदी चित्रपट रिलीज झाले होते काही काही ठिकाणी हिंदी चित्रपटाचे शोज थिएटर मालकांनी काढून त्या ठिकाणी आमच्या मराठी चित्रपट लावले. म्हणजे आपला चित्रपट चांगला असेल तर त्याला प्रेक्षक मिळणारच आहे आणि तो नसेल चांगला तर आपोआप तो शिफ्ट होणार आहे. प्रताप सरनाईक यांच्याकडे मला जायचं आहे. प्रताप सरनाईक आपण हक्कभंगाचा मुद्दा आणला सबंध महाराष्ट्रात या विषयावर आता चर्चा होती आहे पण मुळातच हक्कभंगासारखा विषय आणल्यामुळे कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आली आहे की काय अशा प्रतिक्रिया सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया असणार आहे. बघा शोभा डेनं फक्त आमच्या सभागृहाचा नाही तर ह्या महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेचा चित्रपट सृष्टीतील सगळ्या कलावंतांचा अपमान केलेला आहे. कलाकारांचा अपमान केलेला आहे. चित्रपट रसिकांचा अपमान केलेला आहे. म्हणजे आमची तुलना मराठी माणसाची तुलना किंवा मराठी चित्रपटाची तुलना जर पॉपकॉर्न बरोबर केली आणि आम्ही पॉपकॉर्नच्या ऐवजी आम्हाला वडापाव आणि दही मिसळ त्या ठिकाणी खायला लावेल असं जर वक्तव्य त्यांनी केलं असेल तर निश्चितपणे तो आमचा मराठी लोकांचा हक्कभंग आहे. विधानसभेमध्ये आम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये त्यांनी ट्विट केलं. ठीक आहे माझं हेच सांगायचं आहे की ह्या शोभा डेच्या माध्यमातून एक जाहीर होत आहे की हिंदी चित्रपट सृष्टीतील एक लॉबी म्हणजे हिंदी भाषिकांची लॉबी ह्या सगळ्या मराठी चित्रपटांना वर येऊ नये यासाठी प्रयत्न करते की काय अशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यांनी इतर राज्यामध्ये जाऊन दाखवा म्हणा. त्यांनी उत्तर प्रदेश बिहारमध्ये गुजरातमध्ये किंवा साऊथमध्ये कुठल्याही स्टेटमध्ये जाऊन त्यांनी दाखवावं आणि त्यांच्या ह्या प्राईम टाईममध्ये त्यांनी सांगावं की बाबा फक्त हिंदी चित्रपटच किंवा इंग्रजी चित्रपट या ठिकाणी लागायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा लोकल जो पिक्चर आहे त्या ठिकाणी लागायला नको असं ट्विट तिकडे जाऊन करावं. लोक राज्याच्या बाहेर यांना येऊ देणार नाही अशी परिस्थिती त्या राज्याची आहे. इतर राज्यांमध्ये भाषिक चित्रपट दाखवले जातात. असं जर होत असेल तर निश्चितपणे तो आमचा हक्कभंग आहे. आम्ही तो दाखल करणार नाही. कर्नाटकामध्ये एखादा कन्नडा चित्रपट रिलीज झाल्याच्या नंतर पहिले चार दिवस चार शोज म्हणजे पहिला आठवडा चार ते चारही शोज कंपल्सरी कन्नडी चित्रपट बरोबर तिथली अस्मिता सुद्धा तितकीच महत्वाची आणि म्हणून हक्कभंगाची आवश्यकता होती असं प्रताप सरनाईक म्हणतायत. मराठीची शोभा या कार्यक्रमात पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
मराठीची शोभा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शोभा डे यांच्याशी आपण काल संध्याकाळी जी चर्चा केली होती ती आपण तुम्हाला दाखवतोय. शेवटचा प्रश्न घेऊन आपण शोभा डे यांच्याकडे जाऊया. शोभाजी, गव्हर्नमेंट के इस डिसिजन से क्या आपको लगता है मराठी इंडस्ट्री को फायदा होगा? वो तो आगे देखने की बात है फायदा होगा या किस तरफ का फायदा होगा, क्योंकि द चॉइस अल्टीमेटली व्यूअर के हाथ में है. द गवर्नमेंट कैन मेक प्राइम टाइम व्यूइंग कंपल्सरी फॉर द मल्टीप्लेक्स ओनर, बट दे कांट मेक इट कंपल्सरी फॉर द ऑडियंस टू गो एंड वॉच अ फिल्म. इफ द ऑडियंस गोज एंड वॉचेस द फिल्म तो फायदा जरूर होगा. इफ द ऑडियंस चूजेस नॉट टू वॉच दीज फिल्म एट प्राइम टाइम देन वी आर गोइंग टू हैव अ मेजर प्रॉब्लम. एट द एंड ऑफ इट ऑल द व्यूअर इज किंग. बरोबर आहे. प्रेक्षक काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अमेय, जसं आपण पाहिलं की या सगळ्यामुळे सुरुवातीला जो त्यांनी मुद्दा मांडला की कमर्शियल नुकसान होऊ शकतं किंवा अशा शक्यता दिसतात, पॉपकॉर्न आणि दही मिसळ अशा वगैरे सगळ्या चर्चा करणं, कुठेतरी आकस हा मराठी बद्दलचा बॉलिवूड वासियांचा दिसतोय का? ट्विटर आणि फेसबुक याच्यावरती सुद्धा काहीशी नाराजी विशेषतः बॉलिवूडच्या मंडळींनी व्यक्त केली. आकसाच्या भावनेतनं हे होत आहे का? मला असं वाटतं की सगळ्याच बॉलिवूडच्या लोकांना दोष देण्यामध्ये काही नाहीये. काही इनफॅक्ट काही जण मराठी चित्रपट प्रोड्यूस करतात, पण नक्की म्हणजे महेश भट मुकेश असे काही अशी काही माणसं आहेत की ज्यांना ज्यांनी इतके वर्ष मुंबईमध्ये राहून मराठी माणसं जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये लाखो करोडो रुपये त्यांनी कमवले आणि नंतर मराठी माणसं ही माणसं मुळावर येतात. बरोबर. यांची पोरं अतिरेक्यांच्या संबंध असणार हे मराठी माणसाच्या मुंबईच्या मुळावर येणार आणि हे मराठी माणसाविषयी आणि मुंबईविषयी बोलणार. आणि मुळात महेश भट सगळ्या माणसांची लायकी नाही हो मराठी माणसा विरोधात बोलायची. मराठी माणूस प्रचंड श्रेष्ठ आहे. मी दुर्लक्ष करतोय महेश भट सर. सोशल मीडियावर आकाशाच्या भावनेत अशा प्रतिक्रिया सतत चर्चेमध्ये राहण्यासाठी मग ते फेसबुकच्या माध्यमातून किंवा ट्विटच्या माध्यमातून काहीतरी विवाद होईल जेणेकरून बोलायचं. सवंग लोकप्रियतेचा मुद्दा आपण मांडताय. प्रताप सरनाईक यांच्याकडे मला जायचं आहे. प्रताप, तुम्ही आज हक्कभंगासंदर्भात समितीकडे हा मुद्दा उपस्थित केलेला आहे, पुढची कारवाई या संदर्भातली नेमकी कशी असणार आहे? कायदेशीर प्रक्रिया पुढची काय असू शकते विधान भवनातल्या प्रशासकीय मुद्द्यांनुसार? प्रताप सरनाईक यांच्यापर्यंत मला वाटतं बहुधा आवाज पोहोचत नाहीयेत. महेश कोठारेंकडे आपण जाऊयात. सरकारच्या या निर्णयामुळे कुठेतरी मराठी चित्रपट सृष्टीला हे अधिक सुगीचे दिवस यायला सुरुवात होईल? डेफिनेटली याचा फायदा तर होणारच आहे, कारण जो ऑडियन्स आता ज्या पद्धतीने धंदा होतोय त्याला जर प्राईम टाइम शोची जोड झाली तर डेफिनेटली धंदा दुप्पट तिप्पट होईल. लई भारीनी जर त्यांना जर स्टार्टपासून प्राईम टाइम मिळाला असता तर त्यांचा एखादा धंदा 100 कोटी क्रॉस केला असता. पण द पॉइंट हा आहे का हे अल्टिमेटली इट इज मार्केट ड्रिव्हन. चित्रपट चांगला असेल तर तो चालतो. शोभा डेची मगाशी स्टेटमेंट मला कळलीच नाही, ती असं काय वेळेसारखं बोलते ह्यांचं नुकसान होऊ शकते आणि नाही होऊ शकते. तिला काय माहीत समीकरण आणि तिला काय माहीत इकॉनॉमिक्स ऑफ द इंडस्ट्री, तिला काहीच ठोक नाही आहे. आणि माझा आणखीन एक आक्षेप आहे, ती मराठी बाई असून तुम्ही तिला हिंदीमध्ये प्रश्न का विचारत होतात आणि ती हिंदीमध्ये उत्तरं का देत होती? हे काल आपण घेतलेले हिंदी आमच्या चॅनलने घेतलेले सिमसॅट आहेत, त्यामुळे माफ करा. आज आपला प्रयत्न होता की त्यांनी या चर्चेत यावं, सहभागी व्हावं आणि मराठीतनं उत्तरं द्यावीत, पण माफ करा की हे झी न्यूजने काल संध्याकाळी परत इकडे येऊन डायरेक्टली लाईव्ह टेलिकास्ट. बरोबर आहे. आपण सकाळपासून त्यांना फोन लावतोय आणि साधारण दुपारी 1:30 पासून आतापर्यंत 150 फोन आपण त्यांना केलेले आहेत, पण त्यांनी प्रतिक्रिया. एक आणखीन एक पॉइंट जो अमेय खोपकरांनी मगाशी सांगितला तो मी सांगू इच्छितो परत, की तिने जे म्हटलेलं आहे की मिसळपाव आणि वडापाव दे आर व्हेरी डेलिशियस आयटम्स, आमच्या मराठी माणसाला ते आवडते पदार्थ आहेत, जर ते आमच्या मल्टीप्लेक्समध्ये मिळत असतील तर डेफिनेटली आम्ही प्रिफर करू. खिल्ली उडवणे काय खिल्ली उडवते वेळी? नाही, मला असं वाटतं की जगात त्यांचं असं म्हणणं आहे की वडापाव आणि दही मिसळ तर मल्टीप्लेक्स ठेवायला लागेल तरी आमच्याकडे अभिमानाची गोष्ट आहे. बरोबर आहे. लो स्टँडर्ड म्हणून ज्या प्रकारे बघितलं जाते ते चुकीचं आहे आणि ही अभिमानाची बाब आहे. मराठीची शोभा या कार्यक्रमात शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मराठीची शोभा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रताप सरनाईक यांच्याकडे आपण थेट विधानभवनात जाऊयात. हक्कभंगाचा जो प्रस्ताव आहे तो आपण हक्कभंग समितीसमोर मांडलेला आहे प्रताप सरनाईक, पण आता पुढची नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय असणार आहे?
प्रताप सरनाईक यांच्यापर्यंत या क्षणापर्यंत आवाज पोहोचू शकत नाही. अमेय खोपकरांकडे मला जायचं आहे. आज शोभा डे यांनी या सगळ्या वादानंतर जे ट्विट केलंय त्या म्हणाल्या ही दादागिरी नेमकी कशासाठी, मी माफी मागण्याचा प्रश्नच नाही अशा स्वरूपात त्यांनी म्हटलंय. पण त्याच वेळेला मी महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान मात्र आहे, कुठेतरी भूमिका कायम ठेवायची, मात्र काहीस मवाळ आपण झालेलो आहोत असं भासवायचं, असा याचा ट्विटरचा अर्थ लावायचा. आता जसं महेश सर म्हटले की ज्यांना चार मराठीचे धड शब्द बोलता येत नाहीयेत ते काय आवडतात मी महाराष्ट्र नसल्याचा. आणि मला असं वाटतं की जर त्यांना वाटतंय, परत एकदा सांगतो की जर त्यांना वाटते दादागिरी आहे, मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट लागावेत म्हणून जर का कोण प्रयत्न करत असेल आणि त्यात लागत आहेत, ही जर का दादागिरी वाटते, हो ही दादागिरी आहे ना, मान्य आम्ही मान्य करतो दादागिरी आहे, आम्ही कुठे डिनाय करतो की दादागिरी नाही आहे, ही दादागिरीच आहे. जर का मराठी चित्रपटांसाठी दादागिरी करावी लागत असेल ना तर ती करणार. आणि मी अजून एक सांगतो, आम्ही गेल्या सरकारने देखील असा प्रकारचा कायदा आणला होता, याचे इम्प्लिमेंटेशन झालं नाही. पण मला विनोद तावडे साहेबांकडनं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं म्हणजे सगळ्यांनाच खूप अपेक्षा आहेत, अख्ख्या इंडस्ट्रीला खूप अपेक्षा. म्हणजे या वादानंतर इम्प्लिमेंटेशन व्हावं अशी आपली अपेक्षा आहे. प्रताप सरनाईकांपर्यंत आवाज पोहोचलेला आहे. मी प्रताप सरनाईकांकडे जाते. कायदेशीर बाबी पुढच्या ज्या असतील त्या कशा असतील? हक्कभंग समितीकडे प्रस्ताव गेलाय, पुढे काय? नाही, आता माननीय अध्यक्षांचा सगळा अधिकार आहे आणि अध्यक्ष आता ह्यावर निर्णय घेतील. आमच्या विधिमंडळाची एक सगळे लॉयर वगैरे ज्या ठिकाणी बसलेले असतात असे एक कक्ष आहे आणि त्या कक्षामध्ये हा हक्कभंग होतो की नाही हे निश्चित करतील आणि त्या माध्यमातून पुढे आता अध्यक्षांचे ते निर्णय असल्याकारणाने ते निर्णय घेतील. परंतु ह्या शोभा डेबद्दल मी एक सांगू इच्छितो आम्हाला तुम्हाला की काही वर्षापूर्वी जेव्हा तेलंगणा राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस हीच शोभा डे नावाची बाई असं उठून म्हणालेले की आता तेलंगणाची निर्मिती झाली आता मुंबई वेगळी करायला हरकत नाही. प्रत्येक राजकीय पक्षाचे काही आंदोलन असतात, त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये काही ना काही स्वतःचं स्टेटमेंट ती करत राहते. मला असं वाटतं की स्वतःला एकतर तिला प्रसिद्धीचा प्रचंड हव्यास आहे किंवा मराठीबद्दल प्रचंड द्वेष आहे. अशा पद्धतीनं वक्तव्य केल्यानंतर प्रसिद्धी मिळते आणि त्या प्रसिद्धीच्या माध्यमातून अजून मी मोठ्या शिखरावर पोहोचते. हिंदी भाषिक आणि इंग्रजी माध्यमातील सगळी लोक माझ्यावर तुटून पडतात किंवा मला जास्त प्रसिद्धी देतात असं तिचं कदाचित मत असल्या कारणानं मला असं वाटतं की वारंवार असे वादग्रस्त वक्तव्य करत असेल. निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून? 100% गेल्या अनेक वर्षापासून आघाडीचं सरकार होतं, आम्ही अनेक वेळा त्यांना आंदोलनं केली, त्यांना निवेदनं दिली, ते काही करू शकले नाही. म्हणून ताबडतोब आमचं सरकार आल्यावर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, याची अंमलबजावणी ताबडतोब उद्यापासूनच करायला पाहिजे. सभागृहामध्ये होते करायला पाहिजे, कधी करणार असं म्हणतात? नाही करायला पाहिजे, करायला पाहिजे आदित्यने ते असं म्हणाले. उद्यापासून करणार असं सांगताय प्रताप सरनाईक आपण? त्याची तुम्ही काळजी करू नका. आम्ही काळजी तुम्ही आता करू नका कारण तुम्ही सत्तेच्या बाहेर आहात. आम्ही सत्तेमध्ये राहून जे महाराष्ट्रातील जनता अभिनंदन अमेयजी. उद्यापासून नाही झाली तर तुम्ही आहात आंदोलन करायला. महेश कोठारे जी, युअर्स लास्ट. नाही, मी म्हणतो या शोभा डेंसारख्या व्यक्तींना किंवा महेश भट्टांसारख्या वक्तव्य करणाऱ्या लोकांना शिवसेना सत्तेत असताना सुद्धा आंदोलनाच्या माध्यमातून परत मल्टिप्लेक्स मध्ये जाईल. आंदोलनाची गरज काय होते? ठीक आहे प्रताप सरनाईक, आपण ऑन द होल मराठी सिनेमाचं हित बघतो, इथे आपला कुठेही पॉलिटिकल वाद नाहीये आणि आपण सगळ्यांनी मिळून मराठी सिनेमाचं हित पाहिलं पाहिजे हे मी नेहमी म्हणत आलेलो आहे. अम्मेजीना पण मी त्यावेळेला सुद्धा जेव्हा ते आंदोलनच्या वेळेला मी त्यांच्याबरोबर आंदोलनात सामील झालो होतो तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की ह्याला पॉलिटिकल कलर आणू नका, आपण मराठीसाठी जे काय करायचं ते आपण करायला तयार आहोत. आणि हा निर्णय अतिशय उत्कृष्ट निर्णय आहे आणि ह्या शोभा डे सारख्या लोकांना आणि महेश भट्ट सारख्या लोकांना जर खरं उत्तर द्यायचं असेल तर ते खरं उत्तर म्हणजे लगेच इम्प्लिमेंटेशन.
बरोबर त्याची अंमलबजावणी हेच त्याचं उत्तर आहे. मला वाटतं उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ असते आणि त्याची अंमलबजावणी हे सरकार करेल आणि जर केली नाही तर त्याचा जाब विचारण्यासाठी मला वाटतं मनसे इथे आहे. मराठीची शोभा या कार्यक्रमामध्ये या संपूर्ण विषयावर आपण घेतलेल्या निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन सरकार कधी करणार, त्याचबरोबर शोभा डे यांच्या वक्तव्यामुळे उपस्थित झालेले वाद आणि या वादाच्या निमित्तानं कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे की काय असा जो मुद्दा उपस्थित होता त्या सुद्धा मुद्द्यावरती आपण सविस्तर चर्चा केली. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या तीनही मान्यवरांचे आपण आभार मानूयात आणि मराठीची शोभा या कार्यक्रमात इथेच थांबूयात. पहा फक्त झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.